नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी सी नॉलेज या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे। बघा मित्रांनो, शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा यांच्या संदर्भात त्यांच्या गुणांची विभागणी कशी कशी राहते, म्हणजे शारीरिक चाचणी कोण्या कोण्या टप्प्याने घेतली जाते, त्यांचे गुण त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया। बघा, शारीरिक परीक्षा व पुरुषांसाठी व महिलांसाठी ही 50 गुणाची असते। या परीक्षेत 50 बघा 50 कमान गुण उत्तीर्ण होण्यासाठी मिळवणे आवश्यक असते। बघा, पुरुषांसाठी शारीरिक चाचणी ही 50 गुणाची विभागणी असते। तर बघा ते कशा कशा म्हणजे कोण्या टप्प्याने घेतली जाते। बघा, 1600 मीटर धावणे म्हणजे 30 गुण आणि 100 मीटर धावणे म्हणजे 10 गुण आणि गोळाफेक म्हणजे 10 गुण। तर असे टोटल आपले होते 50 गुणाचं ग्राउंड होते। बघा, 50 गुणाचे महाराष्ट्र पोलीसचं ग्राउंड होते। तर 50 गुण मिळवणे आपल्याला आवश्यक असते। बघा, उमेदवारांनी वर दिलेल्या प्रकारच्या शारीरिक चाचणींमधील काळजीपूर्वक सराव करून त्यांमध्ये चांगले गुण मिळवणे आवश्यक असते। बघा, आता बघूया पुरुष पोलीस शिपाई पदांसाठी शारीरिक चाचण्या। पुरुष पोलीस शिपाई पदांसाठी शारीरिक चाचण्या म्हणजे त्यांचे प्रॅक्टिसबद्दल ग्राउंडबद्दल कशी माहिती द्यावी हे बघूया, म्हणजे त्यांचा सराव कसा करावा प्रॅक्टिसचा। बघा, शारीरिक चाचणीमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी शारीरिक कवायत शिक्षकांचे, बघा शिक्षकांचे किंवा खेळाडूंचे जरूर ते मार्गदर्शन घेऊन किमान 1 महिना अगोदरच सराव करण्याची आवश्यकता असते। म्हणजेच बघा, प्रॅक्टिस जर करायची असते तर आपल्याला भरती निघायच्या आधी 1 किंवा 2 महिन्याआधी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल। असा सराव करताना टायमिंगचे मोजमाप दररोज नोंद करून ठेवे व त्यामध्ये अपेक्षित सुधारणा घडवण्यासाठी प्रत्यक्ष म्हणजे प्रयत्न करावा। असा सराव फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच करून चालत नाही, तर कारण प्रत्यक्ष अशी शारीरिक चाचणी ही परीक्षेच्या दरम्यान सकाळी दुपारी आणि उन्हातही घेतली जाते, असल्याने दुपारीसुद्धा सराव करण्याची आवश्यकता आहे। बघा, भरतीच्या ठिकाणी उमेदवारांची सकाळी दुपारी संध्याकाळी अपवाद्य परिस्थिती रात्रीसुद्धा मैदानी चाचणी परीक्षा घेतली जाते। म्हणून उमेदवारांनी डकात्मक सकाळी अथवा संध्याकाळची मैदानी चाचणी सराव न करता वेळ असेल तर दुपारीसुद्धा सराव करून शारीरिक क्षमतेची वेळेची नोंद घेणे आवश्यक आहे। दुपारच्या वेळेत धावणे, अडथळे पार करणे, लांब उडी यामध्ये अथवा घेऊन अपेक्षित गुण मिळवण्याची संधी कमी होते व इतर उमेदवारांच्या स्पर्धेमधून मागे पाडण्याची प्रक्रिया येथूनच सुरू होते। हे टाळण्यासाठी दिवसातील तिन्ही वेळेत सकाळी दुपारी संध्याकाळी शारीरिक चाचणी सराव करावा। अशी तयारी करण्याच्या शाळेचे मैदानी क्रीडा मैदान, रनिंग ट्रॅक, पोलीस मैदानाचा वापर करावा व तेथे जरूर ते मार्गदर्शन घ्यावे। आणि बघूया, ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी अशी मैदाने उपलब्ध होत नाही, त्यासाठी त्यांनी आपल्या गावाजवळ रस्ता देते अंतर मोजून घड्याळाची वेळ लावून सराव करावा। शक्य असल्यास पात्र उमेदवारांनी शारीरिक चाचणी अगोदरच 1 ते 2 दिवस जिल्हा पोलीस मैदानावर जाऊन सराव करून तेथे पोलीस कवायत प्रशिक्षण त्यांना सरावाची वेळी मार्गदर्शन करून उपलब्ध असतात। या संधीचा लाभ सर्व उमेदवारांनी घेतल्यास चांगले अधिक गुण मिळवले जातील। आता बघूया, पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे याला 30 गुण असतात। तर किती 30 गुण असतात, तर अंतर किती असते आणि मिळवलेले गुण किती असते ते बघूया। बघा, 5 मिनिट म्हणजे 5 मिनिट किंवा 10 सेकंद, 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी त्यांना 30 गुण मिळले जातील, आणि 5 मिनिट किंवा 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी त्यांना 27 गुण मिळाले जातील, आणि 5 मिनिट किंवा 30 सेकंद म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा त्यापेक्षा कमी त्यांना 24 गुण मिळले जातील। 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी त्यांना 21 गुण मिळायला जातील। बघा 6 मिनिट 10 सेकंद त्यापेक्षा कमी व जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंद म्हणजे 6.5 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी त्यांना 18 गुण मिळले जातील। 6 मिनिट किंवा 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट व 50 सेकंदापेक्षा त्यापेक्षा कमी त्यांना 15 गुण मिळायला जातील। किती 15 गुण मिळायला जातील, आणि 6 मिनिट किंवा 50 सेकंद 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी त्यांना 10 गुण मिळायला जातील, आणि 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 30 सेकंदापेक्षा त्यापेक्षा कमी त्यांना 5 गुण मिळायला जातील, आणि 7 मिनिट व 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु त्यांना 7.5 मिनिटात जे धावेल त्यांना 0 गुण मिळायला जातील, म्हणजे 0.0 गुण मिळायला जातील। बघा, 100 मीटर धावणे याला 10 गुण मिळायला जातील मित्रांनो ग्राउंडमध्ये। तर बघा, त्या प्रकरणात बघूया, या प्रकरणात जास्त गुण मिळवण्यासाठी शर्यतीच्या सुरुवातीच वेगवान सुरुवात म्हणजे ब्लू स्टार करणे अत्यंत गरजेचे आहे। म्हणजे समोर आपण म्हणजे स्टॉपवॉचसारखे आपल्याला बघायचे आहे, म्हणजे समोर त्याने क्लॅपवॉच दिली नंतर पयाचेच आहे 100 मीटरला। बघा, शर्यतीच्या किमान टप्प्यात वेग कमी न करणे, बघा वेग कमी न करणे, पडताना हात जोरात स्मिक करणे म्हणजे हाताची जी आपली टायमिंग आहे ते हात एकदम स्मिक करणे असे
आणि हात स्वीप करणे व तसेच मागे अथवा इकडे तिकडे न पाहणे, म्हणजे इकडे तिकडे जर तुम्ही 100 मीटर धावताना जर बघितले तर त्याच्यात तुमचा 1-2 सेकंद झाले जाईल आणि तुमचा वॉच टाईम हा कमी होईल। तर आवश्यक आहे धाव पूर्ण होताच न चुकता परीक्षांकडे जाऊन आपली वेळ अचूक नोंदविली आहे, म्हणजे आपली धाव 100 मीटर झाली की त्याच्या परीक्षांकडे जाऊन आपली नोंद करवावी व अचूक वेळ स्टॉप वॉच लावून दररोज सराव करावा, म्हणजे स्टॉप वॉच लावून तुम्ही सराव केला तरी चालेल। उमेदवारास दुपारी भर उन्हात धावण्याची चाचणी घ्यावी व त्यामुळे उमेदवाराने केवळ सकाळी किंवा संध्याकाळी धावण्याचा सराव करू नये, भर उन्हातील सराव उमेदवाराची चाचणी वेळोवेळी घेण्याचा ठरतो। तर तुम्ही उन्हाळ्यात जर म्हणजे उन्हीत जर प्रॅक्टिस केली तरी चालेल। बघा 100 मीटर धावण्याचे अंतर आणि वेळ त्याचे टायमिंग वॉचचे आपण मिळालेले गुण बघूया। बघा अंतर हे 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी त्यांना 10 गुण मिळायला जातील, म्हणजे 11.50 सेकंद जर तुम्ही त्यापेक्षा अंदर जर आले त्यांना 10 गुण मिळायला जातील आणि 11.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 12.50 सेकंदापेक्षा कमी त्यांना 9 गुण मिळायला जातील। बघा 12.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 13.50 सेकंदापेक्षा कमी त्यांना 8 गुण मिळायला जातील आणि 14.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 15.50 सेकंदापेक्षा कमी त्यांना 5 गुण मिळायला जातील, 15.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 16.50 सेकंदापेक्षा कमी त्यांना 3 गुण मिळायला जातील आणि 16.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 17.50 सेकंदापेक्षा कमी त्यांना 1 गुण मिळायला जातील आणि 17.50 सेकंदापेक्षा जास्त त्यांना 0 गुण मिळायला जातील। बघा गोळाफेक म्हणजे आता गोळाफेकचे बघूया। गोळाफेकसाठी तुम्हाला 10 गुण मिळायला जातील, किती 10 गुण मिळायला जातील। बघा उमेदवार जेवढे लांब अंतर फेकतो त्याच प्रकरणात त्याला गुण दिले जातात, कमी अंतरावर गोळा फेकल्यास कमी गुण मिळतात व या प्रकरणात 10 पैकी 10 गुण मिळवण्यासाठी 8.50 मीटर लांब गोळा फेकलाच पाहिजे। बघा 8.50 मीटर लांब गोळा फेकलाच पाहिजे। बघा त्यानंतरच्या प्रत्येक 50 सेमी व कमी लांब फेकल्यास 1 गुण कमी होतो, त्याबाबत माहिती खालीलप्रमाणे आपण बघूया। गोळाफेकची माहिती आपण बघूया, गोळा फेकलेले अंतर व मिळालेले गुण बघूया। बघा 8.50 मीटर किंवा जास्त त्यांना 10 गुण मिळायला जातील, 7.90 मीटर किंवा जास्त परंतु 8.50 मीटरपेक्षा कमी त्यांना 9 गुण मिळायला जातील, 7.30 मीटर किंवा जास्त परंतु कमी त्यांना 7.90 म्हणजे 7.90 मीटर फेक म्हणजे मीटर पेक्षा कमी त्यांना 8 गुण मिळायला जातील आणि 6.7 मीटर किंवा जास्त परंतु 7.30 मीटरपेक्षा कमी त्यांना 7 गुण मिळायला जातील आणि बघा 6.10 मीटर किंवा जास्त परंतु 6.7 मीटरपेक्षा कमी त्यांना 6 गुण मिळायला जातील। हे गोळाफेकची प्रक्रिया आहे मित्रांनो। आता बघूया 5.50 मीटर जास्त परंतु 6.10 पेक्षा कमी त्यांना 5 गुण मिळायला जातील, हे तर आपण बघितलेच। आता बघा गोळाफेकमध्ये चांगलेच गुण मिळवण्यासाठी सराव महत्त्वाचा असतो। पुरुष उमेदवार आणि गोळाचे वजन हे 7.207 म्हणजे 7 किलो पॉईंट म्हणजे 7 किलोग्रॅम हे 260 ग्रॅम असते, म्हणजेच हा गोळा फेक खेळण्याचे साहित्य परीक्ष मिळवणाऱ्या कोणत्याही दुकानात मापक किमतीला उपलब्ध असतो। गोळफेकीच्या हात व शारीरिक उपयोग करताच लागलेला टायमिंग त्यासाठी किमान सुरुवाती तज्ज्ञ मार्गदर्शक जरुरी आहे। गोळाफेक दिल्यास वर्तुळा तुज्ञ करावी लागते व त्या वर्तुळास अथवा वर्तुळाबाहेर पाऊल पडल्यास पाऊल किंवा वर्तुळाबाहेर म्हणजे आपल्याला वर्तुळ कोण दिलेला राहतो व त्या वर्तुळाबाहेर बाहेर आपला पाऊल म्हणजे पाऊल पडल्यास फाऊल दिला जातो व आपला गुण कमी केला जातो। तर बघूया 1600 मीटर धावताना म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरतीचा एक क्षण बघून घ्या। बघा महिला पोलीस शिपाई भरतीसाठी म्हणजे त्यांना महिला पोलीस शिपाई भरतीसाठी कोणकोणते म्हणजे शारीरिक चाचणी ही गुण 100 गुणाची असते। तर बघा महिला उमेदवारांसाठी शारीरिक चाचणी ही 50 गुणाची असते, किमान त्यामध्ये 50 गुण उत्तीर्ण होण्यासाठी मिळवणे आवश्यक असते। शारीरिक चाचणीमधील गुणाची विभागणी खालीलप्रमाणे करता येणार आली आहे। बघा महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे हे 30 गुण दिल्या जातील आणि 100 मीटर धावणे हे 10 गुण दिल्या जातील आणि लांब उडी 10 गुणाची राहील। असे महिला उमेदवारासाठी हे ग्राउंड ही 50 गुणाचे राहील। बघा वरील शारीरिक व चाचणी
तयारी करताना महिला मुलींनी विशेष असा तज्ज्ञशुद्ध व अंतरवेळेची अचूक नोंद करून सराव केला नसल्याने बहुतांश महिला मुली शारीरिक चाचणीमध्ये अयशस्वी होतात व महिला पोलीस होण्यासाठी मनात भागले इच्छा अशा इच्छाही निराशी होऊन जाते. तर बघा इच्छाही निराशा होऊन जाते. बघा महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे त्यांना गुण कसे मिळाले जातील बघा. अंतर आणि मिळालेले गुण बघा. बघा 800 मीटर धावणे हे 2 मिनिट व 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी त्यांना 30 गुण मिळायला जातील आणि 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट त्यांना 3 मिनिट सेकंदापेक्षा कमी तर त्यांना 27 गुण मिळायला जातील. 3 मिनिट सेकंदापेक्षा म्हणजे 3 मिनिट जास्त परंतु 3 मिनिट 10 म्हणजे 10 मिनिट म्हणजे 3 मिनिट सेकंदापेक्षा 3 मिनिट 10 किंवा त्यापेक्षा कमी त्यांना 24 गुण मिळत जातील. 3 मिनिट 10 पेक्षा जास्त परंतु 3 मिनिट व 20 सेकंदापेक्षा कमी त्यांना 21 गुण मिळत जातील व 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट हे 30 सेकंदापेक्षा कमी त्यांना 18 गुण मिळत जातील आणि 3 मिनिट हे 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 40 सेकंदापेक्षा कमी त्यांना 15 गुण मिळायला जातील. बघा आणि 3 मिनिट 40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 50 सेकंदापेक्षा म्हणजे त्यापेक्षा कमी त्यांना 10 गुण आणि 3 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 4 मिनिट सेकंदापेक्षा त्यापेक्षा कमी त्यांना 5 गुण आणि 4 मिनिट जे धावेल त्यांना 0 गुण मिळत म्हणजे भोपळा मिळवला जातील 0 गुण. बघा 100 मीटर धावणे बघा 100 मीटर धावणे त्यांना 10 गुण मिळायला जातील महिला उमेदवारांसाठी. बघा सर्वात कमी कष्टात परंतु सततच्या सराव या प्रकरणात चांगले गुण मिळवण्यासाठी संधी असते. यासाठी अंतर वेळ याची अचूक नोंद सरावाची वेळी करण्याची आवश्यकता असते. तर बघा 100 मीटर धावणे त्यासाठी बघा महिला उमेदवारासाठी अंतर मिळालेले गुण बघूया. बघा 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी त्यांना 10 गुण मिळायला जातील. 14 सेकंदापेक्षा जास्त परंतु 15 सेकंदापेक्षा कमी त्यांना 9 15 सेकंदापेक्षा जास्त परंतु 16 सेकंदापेक्षा कमी त्यांना 8 16 सेकंदापेक्षा जास्त परंतु 17 सेकंदापेक्षा कमी त्यांना 7 17 सेकंदापेक्षा जास्त परंतु 18 सेकंदापेक्षा कमी त्यांना 5 व 18 सेकंदापेक्षा जास्त परंतु 19 सेकंदापेक्षा कमी त्यांना 3 व 19 सेकंदापेक्षा जास्त परंतु 20 सेकंदापेक्षा कमी त्यांना 1 गुण मिळायला जातील आणि 20 सेकंदापेक्षा जास्त त्यांना 0 गुण मिळायला जातील. आता बघूया महिला उमेदवारासाठी गोळा फेक हा 10 गुणाचा असतो. तर बघा 10 पैकी 10 गुण मिळवण्यासाठी 4 किलोचा गोळा असतो म्हणजे 4 किग्राम गोलाचा गोळा असतो म्हणजे 8 पोट वजनाचा गोळा किंवा किमान हे 6 मीटर म्हणजे 6 मीटर लांब फेकणे आवश्यक आहे. त्यापेक्षा त्यानंतर प्रत्येक 1.2 मीटर कमी लांब अंतरासाठी ठराविक गुण कमी होतात व 4 मीटरपेक्षा कमी लांब गोळा फेकल्यास 0 गुण मिळतात. गोळाफेकीचा सराव हा हायस्कूलमधील कॉलेजमधील शारीरिक शिक्षक यांचे तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली विशिष्ट रेषेतंत्रज्ञाने फेकण्याचे दररोज सराव करण्याची गरज असते. तर बघा गोळाफेक म्हणजे गोळा फेकलेले अंतर मिळालेले गुण बघा 6 मीटर व त्यापेक्षा जास्त त्यांना 10 गुण मिळायला जातील आणि 5.50 मीटरपेक्षा जास्त परंतु 6 मीटरपेक्षा कमी त्यांना 8 गुण मिळायला जातील आणि 5 मीटरपेक्षा जास्त परंतु 5.50 मीटरपेक्षा कमी त्यांना 6 व 4.50 मीटरपेक्षा जास्त परंतु 5 मीटरपेक्षा कमी त्यांना 4 व 4 मीटरपेक्षा जास्त परंतु 4.50 मीटरपेक्षा कमी त्यांना 2 आणि 4 मीटरपेक्षा कमी त्यांना 0 गुण मिळत जातील. व नियम व तरीके बघूया गोळाफेकचे नियम व तरीके. गोळा कसा फेकायचा? पहिला स्लो मिशन डाऊन घ्यायचा मित्रांनो म्हणजे असा मानेखाली गोळा घ्यायचा म्हणजे असा मानीत असा गोळा घ्यायचा 3 हातामध्ये असा आणि नंतर स्टॉप आपली बॉडी एकदम अशी स्ट्रॉंग म्हणजे समोरच्या हाईटला करायची उंची आणि एकदम हायलाइट फेकायचा गोळा. त्यामध्ये गोळा फेकण्याची पद्धत बघून घ्या. पहिल्यांदा 1, 2, 3 स्टेप बघून घ्या गोळा फेकण्याची. आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र बोलीचा अभ्यास करा, ग्राउंडची तयारी करा विद्यार्थी मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि गोळ्याची खूप प्रॅक्टिस करा आणि गोळ्याचे प्रॅक्टिस केल्यामध्ये हे तुमच्या हातातले गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि 100 मीटर धावणे आणि 16 मीटर धावणे हे पण तुमच्या हातातले गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ही संधीचे सोने करा. आणि विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.